आसरा साठ तिजवा काय तिचा मंदी दिसते मले गवा माही माय गवा माही माय हंबरून वासरा साठ तिजवा काय तिचा मंदी दिसते मले गवा माही माय गवा माही माय हंबरून वासरा वाहन साधे हिंडे अनवानी इचो काट्याले इचो काट्याले भी मोजत नवता इचा पाय तिचा मंदे दिसते मले गवा माही माय गवा माही माय अंबरून वासरा पासन आणून खाऊ घाले नाना परी करू नको घाई करू नको घाई म्हणी पोट भर खाय गवा मले तिचे मने दिसते माझी माय हंबरून वासरा शिक्षण याच घेऊ दे हती रुमण शिकून शानी कुठ मोठा साहेब होणार हाय तिच्या मंदी दिसते मले गवा माही माय गवा माही माय हंबरून वासरा माया गयाची हाये बलत सलत सांगून त्याचे भरून का कान भरून येत भरून येत डोया तिच्या तापी पूर्ण माय तिच्या मंदे दिसते मले गवा माही माय गवा माही माय हंबरून वासरा ले बोलता बोलता एकदा तिच्या डोळ्यात आलं पाणी मने कवा दिसन सांग राजा तुही राणी या डोयान पाहिन रे मी दुधावरची साय तिच्या मंदी दिसते मले गवा माही माय गवा माही माय
मले तुही भराव सुखन ओठी पुन्हा एकदा जन्म घ्यावा माय तुझ्या पोटी अन ठेवावे मा अन ठेवावे माय घट्ट धरून तुही पाय तिच्या मंदी दिसते मली तवा माई माय तवा माई माय थांबरून वासराले साठते जवा गाय तिच्या मंदी दिसते मली तवा माई माय तवा माई माय थांबरून वासराले। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीच्या बालभारतीच्या पाठ्यपुस्तकातील माय ही कविता अभ्यासणार आहोत। या कवितेचे कवी आहेत स ग पाचपोळ। काव्य रसिकांच्या मनाला भुरळ घालणारे असे हे प्रसिद्ध कवी आहेत। SES कनिष्ठ महाविद्यालय साखरखेरडा येथे मराठी व समाजशास्त्र विषयाचे प्राध्यापक म्हणून ते कार्यरत होते। स ग पाचपोळांची कविता हा त्यांचा कविता संग्रह प्रसिद्ध आहे। मुलांनो, आधी आपण कवितेचा आशय थोडक्यात पाहूया। एका अशिक्षित आईची मुलाच्या शिक्षणासाठी रात्रंदिवस कष्ट करण्याची तयारी आणि आईविषयी मुलाला वाटणारी कृतज्ञतेची भावना याचे चित्रण कवीने अगदी समर्पक शब्दात या कवितेतून व्यक्त केलेले आहे। प्रथम आपण या कवितेचे प्रकट वाचन करूया। कवितेचे नाव माय, कवी स ग पाचपोळ। हंबरून वासराले चाटते जवा गाय तिच्या मंदी दिसते मले तवा माही माय फन काट्या येचा येले माय जाये राणी पायात नसे वाहन साधी हिंडे अनवानी इचू काट्या लेबी तिचा मोजत नव्हता पाय तिच्या मंदी दिसते मले तवा माही माय सुट्टीमध्ये जवा मी येत होतो घरी उष्णपासनं आणून खाऊ घाले नाना परी करू नको घाई म्हणे पोठ बर खाय तिच्या मंदी दिसते मले तवा माही माय बाप महा रोज लावे मायच्या माग टुमन बस झालं शिक्षण याचं घेऊ दे हाती रुमन शिकून शानी कुट मोठा साहेब होणार हाय तिच्या मंदी दिसते मले तवा माही माय माय म्हणे तुम्हाले माया गयाची हाये आन भलत सलत सांगून त्याचे भरू नका कान भरून येते डोयात तिच्या तापी पूर्णा माय तिच्या मंदी दिसते मले तवा माही माय बोलता बोलता एकदा तिच्या डोयात आलं पाणी म्हणे कवा दिसन सांग मले राजा तुही राणी या डोयानं पाहिन रेमी दुधावरची साय तिच्या मंदी दिसते मले तवा माही माय म्हणून वाटते मले तुही भराव सुखान ओटी पुन्हा एकदा जन्म घ्यावा माय तुझ्या पोटी अन ठेवावे माय घट्ट धरून तुहे पाय तिच्या मंदी दिसते मले तवा माही माय। मुलांनो, आता आपण कवितेचा भावार्थ समजून घेऊया। माय म्हणजेच आई। आई या शब्दात फक्त दोनच अक्षरे आहेत, पण या शब्दात नभा इतके सामर्थ्य आहे। आईच्या मायेपुढे साऱ्या जगाचे प्रेम फिके पडते। आईची महती सांगायला शब्दच अपुरे पडतात। हंबरून वासराले चाटते जवा गाय तिच्या मंदी दिसते मले तवा माही माय हंबरून म्हणजेच गायीचे ओरडणे, वासराले म्हणजे वासराला, जवा म्हणजे जेव्हा, तिच्या मंदी म्हणजे तिच्यामध्ये, मले म्हणजेच मला, तवा म्हणजे तेव्हा, माही म्हणजे माझी, माय म्हणजे आई। आईची थोरवी सांगताना कवी म्हणतो, जेव्हा एखादी गाय हंबरून वासराला चाटताना मला दिसते तेव्हा त्या गायीच्या रूपात मला माझी आई दिसते, मला माझ्या आईची माया आठवते। फन्या काट्या येचा येले माय जाये राणी पायात नसे वाहन साधी हिंडे अनवानी इचू काट्या लेबी तिचा मोजत नव्हता पाय। बघा मुलांनो, फन काट्या म्हणजे
सरपण, चुलीवर जळण्यासाठी लागणारी लाकडे. येचायलाय म्हणजेच वेचायला, गोळा करायला. जाये म्हणजे जात असे. राणी म्हणजे रानात. वाहन म्हणजे चप्पल. अनवाणी म्हणजे पायात काहीही न घालता. इचू म्हणजे विंचू. काट्यालेबी म्हणजे काट्याला सुद्धा. इथे कवी म्हणतो, माझी आई चुलीवरच्या जळण्यासाठी लागणारी लाकडे गोळा करायला, वेचायला रानात जायची. तिच्या पायात साध्या चपलाही नसायच्या. अनवाणी पायाने ती तशीच रानभर हिंडायची. विंचू चावेल किंवा काटे टोचतील याची तिला अजिबात पर्वा नसायची. आमच्यासाठी कष्ट उपासताना तिला काट्याकुट्यांची अजिबात मोजदाद नव्हती. अशी बिकट अवस्था आईची होती. मुलांनो, या कवितेतील जी आई आहे ती खूप कष्टकरी आहे आणि ती हे सगळे कष्ट आपल्या मुलांसाठी करत आहे. सुट्टीमध्ये जवा मी येत होतो घरी, उसनपासनं आणून खाऊ घाले नाना परी. करू नको घाई म्हणे पोटभर खाय. सुट्टीमंदी म्हणजे सुट्टीमध्ये, उसनपासनं म्हणजे शेजारी पाजारी मागून आणणे, नानापरी म्हणजे विविध प्रकार. मुलांनो, कवी दूर गावी शिकायला होता आणि सुट्टीत जेव्हा आपल्या घरी यायचा तेव्हा त्याची आई त्याच्या आईला असे वाटायचे की त्यांना चांगले खाऊ घालावे. पण गरिबीमुळे घरी चणचण असायची. पण आई काय करायची पहा, शेजारी पाजारी मागून म्हणजेच उसने आणून कवीसाठी आवडीचे वेगवेगळे पदार्थ करून खाऊ घालायची आणि घाई न करता सावकाश पोटभर जेव असेही सांगायचं. बाप महा रोज लावे मायच्या माग टुमन, बस झालं शिक्षण याचं घेऊ दे हाती रुमन. शिकून शानी कुट मोठा साहेब होणार हाय. मुलांनो, टुमन म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी सतत बोलत राहणं. शिक्षण म्हणजे शिक्षण. रुमन म्हणजे औथे शेतातील अवजार चालवण्यासाठी अवजाराचा जो भाग हातात धरतात त्याला रुमन म्हणतात. शिकूनशानी म्हणजे शिक्षण घेऊन. या ठिकाणी कवी म्हणतो, माझे वडील हे माझ्या आईच्या मागे सतत एक टुमणं लावायचे की याचे शिक्षण आता बास झाले आणि याला आता हाती रुमन घेऊ दे, म्हणजे शेतीची कामे करू दे. शिक्षण घेऊन तो काही मोठा साहेब होणार नाही. मुलाने शिक्षण न घेता शेतात काम करावे हेच वडिलांना वाटायचे. माय म्हणे तुम्हाला माया गयाची हाये आन, भलत सलत सांगून त्याचे भरू नका कान. भरून येतं डोळ्यात तिच्या तापी पूर्णा माय. गयाची म्हणजे गळ्याची, आन म्हणजे शपथ, कान भरणे म्हणजे उलट सुलट सांगणे, डोळ्यात म्हणजे डोळ्यात. तापी पूर्णा माय म्हणजे तापी आणि पूर्णा या दोन नद्या आहेत, त्यांना इथे आई म्हटलेलं आहे. बाबांना आई म्हणायची की तुम्हाला माझ्या गळ्याची शपथ आहे, मुलाला शिकू द्या, असे भलतसलत सांगून माझ्या मुलाचे कान भरू नका. असे बोलताना तिच्या डोळ्यात पाणी यायचे. त्यालाच कवीने तापी पूर्णा या नद्यांची उपमा दिली आहे. आईला मुलाच्या शिक्षणाविषयी खूप तळमळ होती हे यातून कळते. बोलता बोलता एकदा तिच्या डोळ्यात आलं पाणी, म्हणे कवा दिसन सांग मले राजा तू ही राणी. या डोळ्याने पाहिन रे मी दुधावरची साय. असेच एकदा कवी आणि आई बोलत असताना बोलता बोलता आईच्या डोळ्यात पाणी आले. ती म्हणाली, माझ्या राजा तुझी राणी कधी दिसेल मला, म्हणजे माझी सून कधी आणशील. या डोळ्यांनी मी तुझा दुधावरच्या सायेसारखा सुखी संसार पाहिन. म्हणून वाटते मले तुही भराव सुखान ओटी, पुन्हा एकदा जन्म घ्यावा माय तुझ्या पोटी. अन ठेवावे माय घट धरून तू हे पाय. तुही म्हणजे तुझी. सुखाने ओटी भरणे म्हणजे कृतज्ञता व्यक्त करणे. आईची ही सर्व माया आठवून कवीला असे वाटते, आई मला तुझी सुखाने ओटी भरायची आहे, म्हणजे तुला भरपूर सुख द्यायचं आहे. तुझ्या पोटी पुन्हा एकदा जन्म घ्यायचा आहे आणि तुझे पाय घट्ट धरून ठेवायचे आहेत. तुझा कायम आशीर्वाद मला मिळावा. अशा शब्दामध्ये
कवीने आपल्या आईविषयी वाटणारी कृतज्ञतेची भावना व्यक्त केली आहे।